तू काय विचार केला नाही आणि तू मला मारहाण करत आहे. माझ्या जवळचा रत्न घेऊन आणि मलाच तू दमदट्टे देतोय. तुला मी मारलं तुला कमी पडलं असू ना. अरे तुझ्या पायात पाय तर नाही, अंगावरती झिरे कपडे नाही, नालायक आहे तू नीट. नाही तर मी पोलिसाला बोलवेन, पोलिसाच्या ताब्यात देईन आणि तुला कचेरीत बंद करून देईन. काय बंद करतो, जा दे माझ्या नावाच्या. तुम्हाला काय माहितीये का काय झालं? पहा हा चोर मवाली आज सकाळीच राम पाऱ्यात आला. मला म्हणत होता की शेठजी मी उपवाशी आहे. मग अहो मी दयावंत मनुष्य, काय केलं? मला याची फार दया तयार झाली. मी याला जेवण देत होतो. बर अहो जेवण घेण्याकरता मी घरात गेलो असताना तोपर्यंत मग माझ्या तिजोरीच्या किल्ल्या म्हणजे खुंटीला टांगलेल्या होत्या. याने खुंटीच्या किल्ल्या काढून तिजोरीला लावल्या आणि हा रत्न चोरून घेऊन चालला होता. अरे नालायका. अहो नाही हो दादा. तुला काही शरम वाटते का? अहो मी चोरी केली नाही. तुला लाज वाटायला पाहिजे. यांच्या घरामध्ये शिरला आणि चोरी करत होता का? अहो नाही हो दादा, मी तुमच्या पायापासून मारू नका मला. चल नालायका, आता तुला साहेबाकडे घेऊन जातो आणि बंद करून देतो. चल चला, याच्या हातात बेड्या टाका. ठीक आहे, याला आरोपी करा आणि कोर्टात घेऊन चला. शेठजी आओ. पण हा खरोखर चोरच आहे ना? बिलकुल बाबर. आता तुम्हाला माहिती नाही का मी मनुष्य तुमच्या गावाचा आहे का नाही? वा 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 वा, कितीक दिवसापासून मी तुम्हाला पाहतो. तुम्ही खरोखर सभ्य माणसं आहेत आणि इमानदारीचा धंदा करतात. तर मग हो, तुम्हाला काही लागेन तर माझ्याकडून 200-2500 रुपये घ्या. पण माझा पक्का पुरावा तुम्ही व्हा. ठीक आहे, मला तुम्ही 2000 रुपये द्या शेठजी. हो 2000 ना देऊन. तुम्ही असं करा, आता रोख म्हणजे 200 रुपये घ्या आणि या केसचा निकाल लागल्यानंतर माझ्याकडून तुम्ही 1800 रुपये घेऊन घ्या. बाबर हो, चला 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 चल रे. हो दादा, मला काय घेऊन चालता? चल पुढे चल. अहो नाही हो. नमस्कार. अहो दादा साहेब. दादा साहेब हा आरोपी आणला. हा आरोपी आणलाय? हो हो. अरे मुलगा दिसायला सभ्य दिसतोय आणि हा आरोपी तुम्ही आणलाय ना? बऱ्याने कोणता गुन्हा केला? अहो तुम्हाला काय माहितीये का? सांगा बघू. माझी ओळख करा, मी तुमच्या गावाचा शेठ. एवढा लखोपती असताना हा सकाळीच 8 वाजायला माझ्या दुकानावरती आला. मला सांगत होता की शेठजी मला फार भूक लागली. अहो मी दयावंत माणूस. अरे मी कधी जेवण करायला बसलो समोरून जरी कुत्रा आला मी त्याला तुकडा टाकत नाही. तुकडा टाकत नाही म्हणजे सगळी भाकर फेकून देतो. हो मी पुण्यवान मनुष्य आहे. आता याने जेवण मागतानाच मी घरात गेलो. मला असं वाटलं याला जेवण द्यायचं. तोपर्यंत तिजोरीच्या किल्ल्या म्हणजे खुटीला टांगलेल्या होत्या. याने त्या खुटीच्या किल्ल्या काढून तिजोरीला लावला आणि हा रत्न चोरून घेऊन चालला होता. हा ना हो, हे खरोखर आहे. मी तिथेच होतो. तुम्ही पण तिथेच होते? मी पाहिला हा चोर आहे. बरं तुम्हाला एक विचारतोय मी. काय? ह्या मुलाने चोरी केली आणि पळून जात होता आणि पुन्हा चोरी करून तुमच्यावरती मारहाण हा करत होता. आता तो नौजवान मुलगा मी पाहिला म्हातारा मनुष्य. मला आपटले गेला नाही, मला उपटून मारलं त्याने. सोनार दादा, बरेचशे दिवसापासून ह्या गावामधून आम्ही लोक तुम्हाला ओळखतोय. पण ह्या मुलाने तुम्हाला मारलं दुकानामध्ये मारलं का गल्लीत मारलं? नाही हो, गल्लीत मारलं. गल्लीमध्ये मारलं? हो. बर, दुकानापासून किती फुटावर? जवळजवळ 18-20 फुटावर. 18-20 फुटावरती? हो. बर, तुम्ही म्हणताय दुकानामध्ये हे चोरी करून पळून चालला होता, पुन्हा तुम्हाला मारहाण केली. हो. दुकानापासून किती फुटावर सांगितलं तुम्ही? 18-20 फुटावर. 18-20 फुटावरती? बरं याला पुरावा कोण आहे? अहो तुमचाच नौकर, जेलबाज. जेलबा? हो. ह्या मुलाने शेठजीला मारलं त्यावेळेस तू हजर होता? हो मी बाजूला होतो, मी पाहत होतो सर्व. या मुलाने काय केलं या शेठजीवरती? मार चालू केला तेवढ्यात मी तिथे गेलो. ह्या शेठजीवरती मार चालू होता त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी हजर होते? हो हो. बरं, गल्लीमध्ये का दुकानात का बाहेर? पान टपरीवरती पान खात होतो. बरं, दुकानापासून किती फुटावर? 50 फुटावरती. अरे विचार करायसारखी गोष्ट आहे. शेठजी काय म्हणतात? 18-20 फुटावरती दुकानापासून आणि हा म्हणतो 50 फुटावरती. एक विचार करायसारखी गोष्ट आहे. मुलगा दिसायला सभ्य दिसतोय परंतु हे सर्प दिसायला सरळ दिसतो परंतु त्याची चाल वेडी वाकुडी असते. हत्याचे दात खायचे वेगळे असतात आणि दाखवायचे ते सुद्धा वेगळे.
चमार दिसायला तेजस्वी आणि सुंदर दिसतोय, परंतु त्याचे पाय मोठे आवड धोबड असतात। काय रे पोरा? अहो बोला। बरं, तू शेडजीच्या दुकानामध्ये चोरी गेले का? अहो नाही, सर्व काही शेडजीच्या दुकानामधून तू रत्न चोरलाय का? अहो नाही, रत्न तो माझा आहे। हो, रत्न हा तुझा आहे? हो। बर, हा रत्न तुझा, एक विचार करायसारखी गोष्ट शेठजी। बोला। जेलबा शिपाई तुमचा पुरावा झालाय? हो, पक्का पुरावा आहे। ज्याचा पुरावा त्याचा खटला, ज्याचा पुरावा नाही त्याचा खटला नाही। बर, खरे बाबा। बोला। तू म्हणतोय कि हा रत्न तुझा आहे, पण समुक्षाचा पुरावा असल्याशिवाय खटला चालू शकत नाही। बरं, तुझी काही ओळखी, तुला काही पुरावा आहे का? काय काय तुम्हाला पुरावा पाहिजे? होय, मी तुम्हाला पुरावा देत असतो। तुमच्याच दरबारामध्ये नोकरीला आहे तो माझा मित्र न्यायाधीश। न्यायाधीश? तोच तो वकील? हो, तो माझ्याच कोर्टामध्ये ड्युटी करतो, सरकारी वकील। आणि तू तुझा मित्र आहे? हो। बरं, बोलो बघू तुझ्या मित्राला। मी बोलो तू माझ्या मित्राला? अरे न्यायाधीश, हे मित्रा। अरे सत्य विजय, अरे कोर्टामध्ये कशाबद्दल बाबा? अरे बाबा, माझ्यावरती महान संकट आलं ह्या ठिकाणी। एक सावकाराचा मुलगा असताना वारे, हे काय ऐकतोय मी? माझ्या कोर्टामध्ये नोकरी करणारा सरकारी वकील आणि वकील साहेब कडकडून त्याच्या गळ्यामध्ये मिठी मारून भेटतोय, परंतु ते खरोखर दोस्त असावं। अरे न्यायाधीश। सत्य विजय, अरे तुला बघून मला फार आनंद वाटतोय। अरे ह्या कोर्टामध्ये कशाबद्दल तू काही गुन्हा केला, काही चोरी केली? अरे नाही, एक हा धनपाल मारवाडी आहे, ते सोनार आहेत, ते सोनार काय म्हणतात की माझ्या दुकानातून तो चोरी केले, परंतु मी चोरी केली नाही, मी त्याच्याकडे रत्न मोडण्यासाठी गेलो होतो, म्हणून त्याने माझ्यावर चोरीचा अब्जाळ लावला आणि माझा रत्न त्याने हिसकून ठेवलाय। शेठजी म्हणजे अब्जाळ तुझ्यावर घेत आहे? हो। तुला चोर म्हणून याने दोन धक्क्याचा मार देऊन आणि तुला ह्या कोर्टामध्ये हजर केलं? हो न्यायाधीश। म्हणून साहेब विचारत आहे की खरं चोर आहे का खोटा चोर असं? हो महाराज। वकील साहेब। बोला। बरं, तुम्ही म्हणताय तुम्ही या मुलाला ओळखता? बिलकुल, हा कुठं राहतो याची ओळख मी करत असतो। बरं, हा कुठं असतो? कांतापूर शहराला, धनपाल सावकार पिढीवाला लाखो गणती, कवडी कवडी मिळून त्याने जुळवली संपत्ती, सावकाराला पुत्र एक होता, जमा खर्चाचा सर्व हिशोब पाहत। हा काही नीच मुलगा नाही, आणि कांतापूर शहराचा धनपाल सावकार सत्य विजयाचं नाव सत्य बोलणारा, सत्य चालणारा, सत्य करता जरी स्वतःचा प्राण गेला त्याची त्याला गरज नाही, म्हणून हा मुलगा चोरी करेल ही गोष्ट मला खरी वाटत नाही। वारे, कांतापूर शहर हे मी माझ्या कानाने ऐकून आहे, आणि कांतापूर शहराचा धनपाल सावकार त्यांचं नाव सुद्धा माझ्या कानावरती आहे, आणि हा सावकाराचा मुलगा चोरी करणारा नाही हे तुम्ही म्हणताय? बिलकुल, याच्याबद्दल मी जामीन पुरावा होत आहे। त्या ह्या मुलाबद्दल तुम्ही जामीन पुरावा होत आहे? बिलकुल। वाह, ह्या मुलाचा जामीन पुरावा मिळाला आहे बाळ। अहो महाराज, माझ्याकडनं तुला सुटका। अहो, परंतु मला कस काय सुटका देतात तुम्ही? त्या सोनाराला तुम्ही जेल करा, माझ्याजवळ हे 3 लाल आहे आणि 1 लाल सुद्धा त्याच्याजवळ आहे, तो लाल मला परत हवाय। शेठजी। बोला। गावातून तुम्ही सोनारात लोक तुम्हाला शेठ, तुम्हाला शेठजी म्हणतात, पण एक हा रत्न तुमच्या जवळ आहे, हा मुलाचा ऐको तुमचा आहे? रत्न माझा आहे। बरं, असे तुमच्या दुकानामध्ये किती रत्न आहेत? अहो, माझ्या 3 पिढ्या खपून गेल्या, पण माझ्याजवळ हा एकच रत्न आहे, मी याला सांभाळून बसलो आहे। सत्य विजयला कमरला
मी तुम्हाला सांगून चुकलो की तीन पिढ्या माझ्या खपून गेल्या. माझ्याजवळ हा एक रत्न आहे. मी त्या एकाच रत्नाला सांभाळून बसलो आहे. माझ्याजवळ दुसरा रत्न नाही. मुलगा काय म्हणतो? काय कि माझ्याजवळ अजून तीन रत्न आहेत आणि तुम्ही म्हणता कि एक रत्न दाखव तो रत्न. महाराज बोला. साहेब मी तुम्हाला बोलून बोलू शब्द बोला भाऊ. कारण बोलायची मला अथॉरिटी असली तर मी बोलेल. आज्ञा. ज्या अर्थी ह्या मुलांनी तीन रत्न ह्या टेबलावरती ठेवून दिले तर चौथा रत्न याचा नाही हे कशावरून? ज्या अर्थात मी एक रत्न दिला मग हे तीन रत्न माझे नाही हे कशावरून? अर्थात हा रत्न ह्या मुलाचाच आहे. ह्या मुलाचा त्याला पाहिजे. हो माझाच आहे तो. बाळ बोला निर्दोष आहे. आता शेठ जी आहे आणि आम्ही रत्न माझा आहे. शिपाई बोला. शेठजीला आतमध्ये घ्या आणि याला बंद करा. अहो असं काय करता? अहो मी काय केलं? आणि तुला सुद्धा थोड्या वेळाने मी बंद करत असतो. अहो असं नका करू. चूक झाली माझ्याकडून. कारण मी खोटा पुरावा दिला याबद्दल तुम्ही मला काही शिक्षा देऊ शकता. आजपासून मी खोटं कधीच बोलणार नाही साहेब. खोटं बोलणार नाही ना? नाही नाही. मग रिश्वत खाण्याची तुझी ही हिम्मत? नाही खाणार नाही रिश्वत. कोर्टामध्ये आणि सती मनाने ड्युटी करायची. सती मनाने रागायचं? हो नाही. हा मारवाडी मला सांगत होता म्हणे तुला खोटं बोलावं लागेल आणि माझ्याकडून तुला पुरावा द्यावा लागेल. याने माझ्याकडून 200 रुपये घेतले. याचे 1800 रुपये बाकी आहेत. साहेबाने विचार केला. तुम्हाला जन्मठेपची सजा. अहो काही कमी करा. कमी त्याच्यामध्ये कमी कसली? जास्त बोललेत ना तुम्ही. 2 शब्द जास्त बोलले तुम्हाला फाशीची सजा. फाशी एकदम. आणि जेलवा शिपाई तुमचा 5001 रुपये दंड. अहो एवढे पैसे नाही माझ्याजवळ. एवढे पैसे नाही 6000 रुपये दंड. अहो कमी करा. काही 11000. नाही मग तेवढेच बरोबर. दबाळ तू निर्दोष. का हरकत नाही. चालू दर आले आठवण साधू नाही भगवान आले प्रसिद्धी निदान का दोषी आला. अरे वा परमेश्वरा ह्या ठिकाणी सुद्धा मला साधू महाराजांची आठवण आली आज. कि साधू महाराजांनी सांगितलं होत कि निदान का दोष काम आएगा म्हणून माझा मित्र ह्या ठिकाणी नसता तर मला ह्या ठिकाणी शिक्षा झाली असती. म्हणून यालाच म्हटलंय की निधान का दोष काम आहे का. वा रे वा परमेश्वरा कोणी साधू नसून ते देवच असायला पाहिजे. वा रे वा आता ह्या ठिकाणी मी ह्या शहरात राहत नाही. मला लहानपणी माझं लग्न झालंय म्हणून माझ्या पत्नीची आठवण आली. त्या ठिकाणी जातो आणि तिचं सुद्धा मी परिचित पाहत असतो. ब्राह्मण होत असतो आणि त्या नगरीत जात असतो. सत्यविजयाने सगळ्यातला पालटून पालटून सत्यविजयाने व्यसन घेतला पालटून. ब्राह्मण नाव ठेवलं यशवंत इंडगावा भवतीजी गंगापूर जोड आलो. गंगापुरात जातो आणि भिक्षा मागत असतो. हरिओम हा
बाबा काय विचार तुझा? माझा विचार एकच, 16 वर्षाची वय झाली, माझं लग्न झालं नाही. बेटा तू लहान असताना मी तुझं लग्न केलं. लग्न तुझं झालं असताना तुझा विचार काय आहे? कारण तुझी आई म्हणजे लहान असताना तू मरण पावली हो, आणि मग आता तुला स्वयंपाक करून करून साडकी तुझ्या डोळ्यामध्ये आणि हे अस्त्र झाला तुला येत आहे. बाबा मग तुझा विचार काय? माझं लहानपणी लग्न झालं आणि मग मग मला सुद्धा कळवलं नाही वाटतं. नाही अरे लहान असताना मी लग्न करून टाकलं तुझं. मग बाबा आता मी तरुण झाले हा, आणि रोज मी स्वयंपाक करते, धुणत होते, सर्व काबड कष्ट मी करते, परंतु कोणी एक नोकर आणा. कारण तुला असं वाटलं की लहानपणापासून सारखा स्वयंपाक करायचा हा डोळ्यामध्ये सारखा धूर जात आहे म्हणून तुला कंटाळा आला. कंटाळा आला म्हणून कोणी स्वयंपाकी ठेवायचा? हो बाबा. बरं काही हरकत नाही, मी शहरात जातो आणि तपास करत असतो. लवकर तपास करा. अहो कोण आपण? अहो मी एक वनाचा वनवाशी हो. वनाचा वनवाशी? हो. शहरामध्ये काय हिंडत आहे तुम्ही लोक? अहो काही काम धंदा बघो. ज्ञातीविषय कोण आहे आपण? अहो मी ब्राह्मण आहे. अरे वा ब्राह्मण आहे? हो. बरं माझी एक कामगिरी तुम्ही करणार? अहो काय कामगिरी? कामगिरी एक. ती कोणसी? कारण की आम्हाला म्हणजे आचार्य म्हणजे स्वयंपाकी लागणार आहे. काय स्वयंपाकी? मी स्वयंपाकाचं काम करणार. येतं का? हो मला काम मिळणार का तुमच्या? चला घरी. माझी 7-9 साची एकटी मुलगी, तिने मला सांगितलं की बाबा लहानपणापासून मी स्वयंपाक करते म्हणून मला त्रास आहे याच्या करता नाही. कोणी एखादी आचारी स्वयंपाकी ठेवा म्हणजे बरं होईल. काय हरकत नाही. चला मग घरी मी येत असतो. हे बेटा. अहो नमस्कार ताई. अगो बाई अहो मला ताई म्हणू नका. अहो मग तुम्हाला म्हणायचं तरी काय? अहो मी तुमची पत्नी, या बस पनगावर. अहो बाई साहेब तुम्ही काय शब्द बोलताय? मला तुमच्या घरी कामाला आणलंय तुम्ही म्हणता की डायरेक्ट पत्नी? हो तुम्ही होणारी माझी पती आहे, या बसा. अहो नाही ताई असं बोलू नका. मला ताई म्हणू नका ना. या बसा पनगावर बसा. अहो ताई मी तुमच्या भावाप्रमाणे आहे हो. ऐका बाई, बाबाजींनी लग्न माझं केलं, यांना पण माहिती नाही की लग्न झालं म्हणून, मला पण माहिती नव्हतं की लग्न झालं म्हणून. लहानपणापासून यांचं आणि माझं लग्न झालं म्हणून ते मला ताई म्हणता बाई म्हणता. पण मी यांना समजून सांगते की तुमचं आणि माझं लग्न झालं आहे. का? की बाबाजींनी मला सांगितलं होतं की बेटा तुझं लग्न झालं आहे. मग बाई मग असावं नसावं ही माझीच पती. या या बसा. अहो बाई मी तुमचा पती नाही, मी ब्राह्मण आहे. ब्राह्मण? ब्राह्मण? बाबा. बेटा काय विचार चालू आहे तुझा? तुम्ही मला सांगितलं होतं ना की तुझं लग्न झालंय. बरं तुम्ही ब्राह्मण आहे? हो. तुम्ही राहता कुठं? तुमच्या गावाचं नाव काय? एक वनाचे वनवाशी आहेत ना. मग शहरामध्ये का फिरत आहे तुम्ही? अहो मला काम धंदा पाहिजे तुमच्याकडे. अरे काम धंदा तुम्ही देणार? मग राहण्याचं प्रॉपर गाव कोणतं तुमचं? अहो मी तुमच्या गावाजवळच राहत असतो. म्हणजे हे खेडेगाव आहे, तिथला आहे मी राहणारा. खेडेगाव? हो. पण तुमच्या गावाचं नाव? अहो माझ्या गावाचं नाव पाहिजे. अहो माझ्या गावाचं नाव विचारून तुम्हाला काही फायदा नाही. सुनो मेहरवान, ये लड़के ने मुझे 1,25,000 सोंड का दान किया है. उसको मैंने सवाल किया था, आस का बाप निराश की माँ, न होती के बहन होते का भाई निदान का दोस्त. जोरू साथ. पैसा गार जागेगा सो पाएगा और सोएगा सो खोएगा. ये सवाल की कोई पर्ची दिलेगा मैं मालिक उनका बनूंगा. ये आखिरी सवाल में ये छोकरा मर जाएगा, उसके वजह से वहां जाता है और उसको मिला देता है. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. आओ भाई नको मला तुमच्या करणं काम धंदा, मी जात असतो इथून. ओम नमो शिवाय. अहो नमस्कार साधू. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. अहो नमो नारायण साधू महाराज. बेटा मुझे पहचाना? अहो नाही साधू महाराज, मी तुम्हाला ओळखले नाही हो. अरे तू कांतापूर कुरायता आहे ना? काय काय साधू महाराज, माझ्या गावाचं सुद्धा नाव माहितीये तुम्हाला.
कांतापुर का धनपाल सावकार उसका बेटा है ना बेटा तू? वो साधु महाराज। अरे मैं तेरे गांव को आया था। तुम्ही माझ्या गावाला आले होते? तूने मुझे 1,25,000 सोन टक्का दान किया। काय काय तेज साधु महाराज आहेत तुम्ही? हो 1,25,000 सोन टक्का मी तुम्हाला दिलाय। तुमच्या प्रश्नाचे उत्तर साठी मी गलोगलीने हिंडतोय साधू महाराज। प्रश्न कित्ते हो गए? 4 झाले, 1 राहिलेला आहे साधू महाराज। आखरी सवाल में तू मर जाएगा। कस काय मरून जाणार साधू महाराज? बेटा सुन ले, जागेगा सो पाएगा और सोएगा सुख होएगा। इसके वजह से मैं तुझे मिल गया। क्यों? के मेरे पास में जादू की छड़ी है। काय काय जादू ची छड़ी तुमच्या जवळ? हो मग साधु महाराज, ये छड़ी तेरे पास रख ले, तू कहा भी जाएगा तो बेटा सोना नहीं। काय हरकत नाही साधू महाराज, द्या ती छड़ी, दाखव माझ्या जवळ। ये छड़ी ले बेटा, मैं अभी जा रहा हूं। साधू ने प्रश्न केला, जादूगार आहे। कारण की पलंगावरती झोपले असताना आणि तिचा असत काही पण नाही की जो मनुष्य पलंगावरती झोपला निम्मे रात्रीचा टाइम झाल्यानंतर ती नाकातून नागिन काढून त्या मनुष्याला डोस करत असत आणि तो मनुष्य हा मरण पावत असतो। म्हणून मुलगीला आता काहीतरी 2 शब्द आपण विचारायला। अरे बेटा, बाबा काय विचार तुझा? माझा मनाचा विचार एकच, 16 वर्षाची वय झाली, माझं लग्न तुम्ही लहानपणापासून करून दिलंय। लहान असताना मी तुझं लग्न केलं, पण तुझा विचार काय? मनाचा विचार एकच की मी रोज स्वयंपाक करते, सुरीदूर बसते। कित्येक दिवसापासून ह्या तुझ्या पलंगावरती कित्येक लोक झोपतानी कित्येक तू मारून टाकले। कारण तू एक जादूगार मुलगी असताना तुझ्या नाकातून नागिन काढायची आणि तिला हुकूम करायचा, जो मनुष्य झोपला तो अगदी डोस केल्याने मरण पावत असतो। हो मग हा तुझा नेहमीचा उद्योग आहे। उद्योग तुझा विचार काय आहे? म्हणून गावात जातो। तुम्ही गावात जा आणि एक नोकर घेऊन या। एखादी मनुष्य कोणी झोपणारा तुझ्या पलंगावरती असा कोणी मायेचा लाल असेल त्याला मी या ठिकाणी हजर करतो। आहो दादा साहेब। अरे भैया शिपाई नमस्कार, क्या वांगड चल रही तुम्हारी? वांगड एकच आहे। ही मुलगी जी माझी 16 वर्षाची नवजवान झाली आणि नेहमीचा कार्यक्रम काय तिचा? कारण तिचा का असाच काही पण नाही के पलंग पर कोई सोएगा। शाबाश, दिन निकल के कभी जिंदा रह जाएगा। तो भाई उसको खावन करने वाले। अरे मैं गाँव में जाता है गलो गले रे दडोरा देता है। अरे कितीक लोक मेले कितीक गेले पण अजून त्याचा हे लागले नाही, जातो आता तपास करून एखादी घेऊन। मैं जाता है दादा अन गाँव में दंडोरा दे के आता है। शिपाई घाई घाई निघाला। You got
ढंडोरा दे के वापिस आता है। सुनो मेहरबान, ए गांव के लोगो, मैं ढंडोरा दे रहा काय का, ये हमारी साहूकार कन्या है इमल भाई, इसके पलंग पर कोई सोएगा दिन निकल के जिंदा रहेगा, उसको खावन करने वाली है। ओ वारे वन चलता नहीं है, उदयपुरा मध्ये आलोय, परंतु हा सिपाही काय दंडोरा देतोय? अहो नमस्कार शिपाई दादा। सलाम आहे, काय रहता है तू? अहो मी एक वनाचा वनवासी हो। वन्याचा मावसा आहे? अरे बाबा वन्याचा मावसा नाही मी, एक वनाचा वनवासी म्हटलं। मला वन लावून देतोय का तू? अरे बाबा तशी गोष्ट नाही ती, मी एक गरीब मनुष्य आहे। गरीब? हो। तुझ्या आईने तुला गरीब कसा काढलाय? अरे बाबा माझा नादारीचा प्रसंग आहे। हो नादारीचा, त्याला गरीब म्हटलं गेलं आहे। बरे काय तुझा प्रश्न आहे? अरे तू काय ओरडतोय केव्हाचा गलोगलीने? मी गावात दांडोरा देत आहे। दांडोरा कशाचा आहे? कसा? की जे आमचे महाराज आहे उदयभान, त्यांची मुलगी कोण? की इमलबाई, तिचा पन्ना आहे। तू कसा पन्ना? पन्ना कसा आहे? कसा? की कारण तिच्या वाड्यात एक पलंग आहे, त्या पलंगावर ती कोणी झोपणार, दिवस निघल्यापर्यंत जिवंत राहणार, त्याला ती बाई पती करणार आहे। काय काय, तुमच्या वाड्यात पलंग आहे, त्या पलंगावर ती झोपणार, सकाळी उठल्यानंतर त्यालाच पती करणार आहे ती इमलबाई? जिवंत जरी राहिला तर पती करणार। अहो मी पहिणीचा विडा उचलत असतो। अरे जा घरी जा, काय तुझ्या आई वडील असतील त्यांची भेट घे, घरी जा, मरतो कशाला? अरे मी मरासाठी तयार आहे, मी तुझ्या राजांना सांग पहिणीचा विडा उचला नाही तयार। अरे बाबा एक गरीबाचा मुलगा दिसत आहे, आई वडिलाचा तू एकटा असेल, घरी जाऊन तुझ्या आई वडिलांची भेट घे, कशा करताना कारण कितीक लोक त्या पलंगावरती झोपले पण कितीक मेले जिवंत राहिले नाही, मी तुझ्या पाया पडतो, तू घरी जा। अरे नाही मी घरी जात नाही, माझ्या मागे आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, बन नाही, कोणीच नाही, फक्त ह्या जगात मी एकटाच आहे। एकटाच आहे? शिपाई असे हट धरला।